दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहूयात। टायगर मेनन कुख्यात दाऊद इब्राहिमचा उजवा हात, याकूब हा कुख्यात टायगरचा लहान भाऊ आहे। याकूब मेमनला 1993 मुंबई बॉम्बस्फोटा प्रकरणी 2015 साली फाशी। अतिरेक्यांना मदत करणे, शस्त्रे तसेच स्फोटके बाळगण्याचे याकूबवर आरोप। कुख्यात याकूबची कबर मुंबईतील बडा कब्रस्थानमध्ये सजवली। कबर सजावटीमुळे वाद चिघळला। त्यानंतर मुंबई पोलिसांनी कबरीवरची रोषणाई हटवली। रोषणाईसाठी टायगर मेमनने धमकी दिली। कब्रस्थान विश्वस्तांची 2020 साली तक्रार। विश्वस्तांच्या तक्रारीकडे महाविकास आघाडीने दुर्लक्ष केल्याचा भाजपाने आरोप केला, तर नवाब मलिकांनी टायगरची धमकी दडपल्या असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलेला आहे। सजावट आणि धमकी प्रकरणाची चौकशी होणार असे आदेश गृहविभागाने दिले आहेत।